आमच्या असंख्य ग्राहकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच सौ आशा नितीन वाळुंज यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग महिला प्रवर्गातून राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून राज्यकर निरीक्षक 2019 STI या पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. तसेच रविकांत ढेरंगे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं देण्यात येणारा राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार 2019 मिळाल्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. शुभेच्छुक आबासाहेब वाकचवरे, गोकुळ मेडिकल, डॉक्टर सागर गांडोळे, हर्षल अभंग, गणेश कानवडे, उद्धव बांदल, प्रदीप वाकचवरे, युवराज शेठ ढेरंगे, दीपराज ॲग्रो सर्व्हिसेस, नितीन वाळुंज, साई सायबर कॅफे आणि निलेश रहाणे, ओम साई हायड्रोलिक संगमनेर. हिंदू रक्षा युवा मंच आणि पाथर्डे तालुका राष्ट्रप्रेमी संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येत CCA आणि NRC कायद्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली काढून पाथर्डेच्या तहसीलदारांना निवेदन दिलं. सुमारे 400 मीटर लांबीचा तिरंगा ध्वज मिरवणुकीमध्ये वापरण्यात आला, तर यामध्ये युवकांचा लक्षणीय सहभाग होता. डॉक्टर आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये प्रचारप्रमुख डॉक्टर सुनील फुंदे, सोमनाथ झाडे, महेश बाहेती, मनसे परिवहन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, मनसे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, JB वांढेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे जलदूत संतोष दैफळे, सुनील पाखरे, मोठा देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर ज्ञानेश्वर धराडे, हिंदू रक्षा समितीचे डॉक्टर श्रीधर देशमुख, भाजपा युवा मोर्चाचे सचिन वायकर, सचिन नागापुरे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष उत्तमराव गर्जे, संचालिका सिंधुताई साठे, हरिभक्तपरायण दीपक महाराज काळे, नगरसेविका मंगलताई कोकाटे, नगरसेवक अनिल बोरुडे, नामदेव लबडे यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. डॉक्टर आंबेडकर पुतळा नवी पेठ अजिंठा चौक नाईक चौक मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आलं. या कायद्याविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात असून बांगलादेश पाकिस्तान या देशामध्ये राहणाऱ्या हिंदूंसह तेथील अल्पसंख्याक नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याप्रकरणी तरतूद या कायद्यामध्ये आहे. जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून राजकीय पोळी भाजून लोकांची दिशाभूल केली जातीय. भारतामध्ये राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना या कायद्याच्या अंमलबजावणीमुळं कसलाही त्रास किंवा धोका नाही. या कायद्याच्या समर्थनार्थ सर्वत्र जागृती मोहीम हाती घेऊन जनतेला खरं स्वरूप सांगू, असं यावेळी महेश बाहेती, महेश झाडे, डॉक्टर सुनील फुंदे यांनी सांगितलं. केंद्र सरकारने काढलेल्या CAA या कायद्यासंदर्भात पाथर्डी तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या रॅलीला येऊन समर्थन व्यक्त केलं आहे. आज सकाळी ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर नवी पेठेतून मेन रोड मार्गे 3 हाताचा चौक आणि तहसीलदार कचेरी या ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात आला. माननीय तहसीलदार साहेबांना हजारोंच्या नावानी सह्या देऊन या CAA या कायद्याला समर्थन व्यक्त करण्यात आलं. शहरवासींनी जी रॅली काढली त्यात CAAचा अजून बऱ्याच जणांना अर्थच समजलेला नाहीये. या ठिकाणी राहणाऱ्या अल्पसंख्याकांना या कायद्यापासून काहीही भीती नाहीये. जे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या ठिकाणी राहणारे हिंदू, बौद्ध, शीख, पारशी, जैन आणि ख्रिश्चन या लोकांना त्या ठिकाणी जे हाल होत आहेत, त्यांनी भारताकडे नागरिकत्व मागितलं किंवा या ठिकाणी ते सगळेजण त्या तिथल्या त्रासाला कंटाळून जे भारतात आलेत त्यांना या ठिकाणी या देशाचं नागरिकत्व मिळावं म्हणून या कायद्याची अंमलबजावणी या देशातल्या अल्पसंख्याकांचा या कायद्याशी काहीही संबंध नाही. CAAच्या संदर्भात जी रॅली झाली त्याला पाथर्डे तालुक्यातील नागरिक, पाथर्डे तालुका संघ आणि राष्ट्रप्रेमी जे नागरिक होते सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला आणि त्या रॅली योग्य प्रमाणात शांततेत आणि व्यवस्थित निवेदन दिलं त्याच्याबद्दल सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांचं अभिनंदन. तर तहसीलदार नामदेव पाटील यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर हा मोर्चा विसर्जित झाला. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.